मध्यंतरी पर्यटकांचा एक ग्रुप हरिश्चंद्रगड येथे गेला होता, मात्र प्रचंड धुके वारा पाऊस असल्याने यांची वाट चुकली आणि एका पर्यटकाची थंडी वाजून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दोन दिवसांनंतर मृत्यू नेमका कसा झाला हे समोर आले आहे। पुणे येथील 6 जणांच्या एका ग्रुपनं पावसाळी ट्रॅकिंगला जाण्याचा निर्णय केला, जायचं कुठे हा प्रश्न होता। सर्वानुमते हरिश्चंद्र गडावर जाण्याचं ठरलं। सर्वजण 30 ते 40 वयोगटातील तरुण होते। 1 ऑगस्टला खाजगी वाहनाने पाचनई गावात दुपारी 3 वाजता पोहोचले। अंगावर पावसाचे तोडके कपडे घालून 6ही जण गडाच्या मध्यावर पोहोचले। त्यावेळी आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढत हे तरुण पुढे निघाले, मात्र अचानक गडावर मोठ्या प्रमाणात धुकं वाढलं, त्यामुळे समोर असलेल्या व्यक्तीसुद्धा कोणाला दिसत नव्हता। यानंतर 6ही व्यक्ती तरुण जंगलात वाट मिळेल त्या दिशेने जाऊ लागले। समोरचा व्यक्तीसुद्धा दिसणं अवघड झालं होतं। धुकं आणि रात्रीचा अंधार असल्याने संपूर्ण रात्र जंगलात गेली। सकाळी पाऊस सुरू झाला आणि काही प्रमाणात धुकं कमी झालं। यानंतर मित्रांची शोधाशोध सुरू झाली, तेव्हा जवळच थंडीत कडकडून अनिल गीते यांचे शरीर कडक झाल्याचे दिसून आले। मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क करणेसुद्धा कठीण झाले होते। यामुळे हे तरुण जंगलात आणखीनच भरकटत गेले। अखेर गाईडच्या मदतीने रात्री शोध घेत त्यांच्यापर्यंत पोहोचले। यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने 6ही जणांना गडावरून खाली आणण्यात आले। सर्व तरुणांना राजूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले, मात्र अनिल उर्फ बाळू गीते यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। तरी इतर तरुणांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले। ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून बाळू गीते यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। हरिश्चंद्रगड हा प्राचीन गड असून महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे। या गडावरून अनेक किल्ल्यांचे दर्शन होते। हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून 1424 मीटर उंचीवर आहे।